नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जगातील महत्त्वाच्या स्टेट्स. ठीक आहे, तर चला पाहूयात. मित्रांनो, स्टेट्स काय आहेत किंवा कोणकोणत्या स्टेट्स आहेत हे समजून घेण्याआधी स्टेट्स म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया. ठीक आहे मित्रांनो, स्टेट्स म्हणजे जो असा भाग जो दोन मोठ्या पाणी संस्थांना किंवा दोन मोठ्या पाण्याच्या साठ्यांना जोडतो त्यास आपण स्टेट्स असे म्हणतो. मित्रांनो, आपण इथे पाहू शकतो की हे दोन खंड आहेत आणि या दोन खंडांमधील ही पोकळी, ठीक आहे, ही पोकळी काय करते तर या दोन समुद्राच्या साठ्यांना किंवा दोन मोठ्या पाणी संस्थांना जोडण्याचं काम करते, तर हिलाच स्टेट्स असे म्हटलं जातं. ठीक आहे, आता आपण स्टेट म्हणजे काय ते पाहिलेलं आहे, आता आपण महत्त्वाच्या स्टेट्स कोणत्या आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. ठीक आहे, तर चला पाहूयात. बॉस्फरस स्टेट ही तुर्की या देशामध्ये असून, हे बघा, ही बॉस्फरस स्ट्रेट ही तुर्की या देशामध्ये असून, हा तुर्कीज आहे पूर्ण, तुर्की या देशामध्ये असून ती ब्लॅक सी आणि सी ऑफ मरमरा या दोघांना जोडते, या दोन पाणी संस्थांना जोडते. ठीक आहे, तर बॉस्फरस स्ट्रेट कोणाला जोडते, तर ब्लॅक सी आणि सी ऑफ मरमरा. ठीक आहे, आता पुढे जाऊया. आता स्ट्रेट ऑफ डार्डनेल्स, ठीक आहे, तेथेच आहोत अजून. आता बघा, हा तुर्की आपण इथे कुठली पाहून घेतलेली आहे, स्ट्रेट ऑफ बॉस्फरस आपण पाहिलेली आहे, हा आहे सी ऑफ मरमरा, हे आहे ब्लॅक सी आणि हे एजन्सी. ठीक आहे, तर मित्रांनो आपण पाहतोय आता स्ट्रेट ऑफ डार्डनेल्स. आता हे डार्डनेल्स आहे स्ट्रेट, ठीक आहे, ही स्ट्रेट आहे ना डार्डनेल्स, ती सी ऑफ मरमरा आणि एजन्सी, ठीक आहे, एजन्सी यांना जोडते. ठीक आहे, ही आहे स्ट्रेट ऑफ डार्डनेल्स. आता पुढे जाऊया. डेव्हिस स्ट्रेट, ठीक आहे, हे बघा डेव्हिस स्ट्रेट. डेव्हिस स्ट्रेट कोणामध्ये आहे, तर बफिन आयसलँड आणि ग्रीनलँड. ठीक आहे, ग्रीनलँड आणि बफिन आयसलँड, ठीक आहे, बफिन आयसलँड यांच्यामध्ये डेव्हिस स्ट्रेट आहे. ठीक आहे, तर डेव्हिस स्ट्रेट कोणाला जोडते, तर लॅब्राडोरसी आणि बफिन बे. ठीक आहे, बफिन बे येथे आहे, आता मॅपमध्ये दिसत नाही आहे, पण येथे बफिन बे आहे आणि हे आहे लॅब्राडोरसी, या दोन पाणी संस्थांना डेव्हिस स्ट्रेट जोडते. ठीक आहे, जी ग्रीनलँड आणि बफिन आयसलँड यांच्यामध्ये आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. डेन्मार्क स्टेट किंवा ग्रीनलँड स्टेट, ठीक आहे, आता बघा, ही आहे डेन्मार्क स्टेट. ठीक आहे, डेन्मार्क स्टेट कोणामध्ये आहे, तर ग्रीनलँड आणि आयसलँडमध्ये आहे. ठीक आहे, ग्रीनलँड आणि आयसलँडमध्ये डेन्मार्क स्टेट आहे. डेन्मार्क स्टेट कोणाला जोडते, तर ग्रीनलँड सी आणि अटलांटिक ओशन यांना जोडते. ठीक आहे, तर ही आहे अशी डेन्मार्क स्टेट, जी ग्रीनलँड आणि आयसलँडमध्ये असून ग्रीनलँड सी आणि अटलांटिक ओशन यांना जोडते. ठीक आहे, आता पुढे जाऊया. आता स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर, ठीक आहे, तर स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर पाहायला गेलं तर मित्रांनो स्पेन आणि मोरोक्को या देशांमध्ये आहे. ठीक आहे, स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर ही अटलांटिक ओशन आणि मेडिटेरियन सी या दोघांना जोडते. ठीक आहे, अटलांटिक ओशन आणि मेडिटेरियन सी या दोघांना स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर जोडत असते. आता पुढे जाऊया. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. हे बघा, स्टेट ऑफ हॉर्मुझ हे कोणामध्ये आहे, तर इराण आणि युनायटेड अरब अमिरात या दोघांच्या मध्ये आहे. तर ही आहे स्टेट ऑफ हॉर्मुझ. ठीक आहे, स्टेट ऑफ हॉर्मुझ कुठल्या दोन पाणी संस्थांना जोडते, तर स्टेट ऑफ हॉर्मुझ ही पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान या दोघांना जोडत असते. ठीक आहे, स्टेट ऑफ हॉर्मुझ ही इराण आणि UAE यांच्यामध्ये असून ती पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान यांना जोडते. ठीक आहे, आता पुढे जाऊया. आता कोरिया स्टेट, हे पण खूप इझी आहे सोपं लक्षात ठेवायला. हे बघा, हे आहे कोरिया स्टेट. ठीक आहे, कोरिया स्टेट कोणाला जोडते, तर सी ऑफ जपान आणि ईस्ट चायना सी यांना. ठीक आहे, तर कोरिया सी कोणामध्ये आहे, कुठल्या दोन देशांमध्ये आहे, तर साऊथ कोरिया म्हणजे दक्षिण कोरिया आणि जपान या दोघांमध्ये असणारी कोरिया स्टेट ही सी ऑफ जपान आणि ईस्ट चायना सी यांना जोडत असते. ठीक आहे, आता पुढे जाऊया. आता स्टेट ऑफ फ्लॉरिडा, मित्रांनो स्टेट ऑफ फ्लॉरिडा पाहायला गेलात तर हे बघा येथे आहे ती. ठीक आहे, स्टेट ऑफ फ्लॉरिडा ही गल्फ ऑफ मेक्सिको आणि अटलांटिक ओशन यांना जोडत असते. तर मित्रांनो ही या फ्लॉरिडा आणि क्युबा यांच्यामध्ये आहे, येथे क्युबा आहे आणि हे आहे फ्लॉरिडा आणि यांच्यामध्ये आहे स्टेट ऑफ फ्लॉरिडा. ठीक आहे, स्टेट ऑफ फ्लॉरिडा, हे बघा आपल्याला येथे अजून चांगल्यारीत्या समजेल. ठीक आहे, तर ती गल्फ ऑफ मेक्सिको आणि अटलांटिक ओशन यांना जोडत असते. ठीक आहे, तर अशी आहे ही स्ट्रेट ऑफ फ्लॉरिडा. आता पुढे जाऊया.
आता पाक स्टेट ठीक आहे. पाक स्टेट पाहायला गेलं तर आपल्या भारत आणि श्रीलंकेमध्येच येते, ठीक आहे. तर पाक स्टेट कोणाला जोडते, तर पाक बे आणि बे ऑफ बंगाल, ठीक आहे. बे ऑफ बंगाल आणि पाक बे या दोघांना जोडत असते, ठीक आहे. तर अशी आहे ही पाक स्टेट, जी इंडिया आणि श्रीलंकामध्ये आहे, भारत आणि श्रीलंकामध्ये आहे, ठीक आहे. आता पुढे जाऊया, कुक स्ट्रेट, ठीक आहे. तर मित्रांनो, कुक स्ट्रेट ही न्यूझीलंडच्या या दोन बेटांच्या मध्ये आहे, या हे कुक स्ट्रेट. कुक स्ट्रेट पाहायला घेतलं तर तास्मनसी आणि साऊथ पॅसिफिक ओशन, ठीक आहे. तास्मनसी आणि साऊथ पॅसिफिक ओशन यांना कुक स्ट्रेट जोडते आणि ही न्यूझीलंडच्या दोन बेटांच्या मध्ये आहे, ठीक आहे. आता पुढे जाऊया, आता सुंडा स्ट्रेट, ठीक आहे. मित्रांनो, सुंडा स्ट्रेट पाहायला गेलात तर ही इंडोनेशियाची बेटे आहेत, ठीक आहे. सुमात्रा आणि जावा, ठीक आहे. सुमात्रा आणि जावा यांच्यामध्ये आहे ही सुंडा स्ट्रेट. सुंडा स्ट्रेट पाहायला गेलात तर जावासी आणि इंडियन ओशन, ठीक आहे. इंडियन ओशन आणि जावासी यांना जोडत असते कोण, सुंडा स्ट्रेट. आणि ती कोणामध्ये आहे, तर सुमात्रा आणि जावा ही इंडोनेशियाची दोन बेटांमध्ये सुंडा स्ट्रेट आहे, ठीक आहे. आता पुढे जाऊया, आता बघा स्ट्रेट ऑफ मलाक्का, ठीक आहे. हे पूर्ण इंडोनेशिया आहे, असं इंडोनेशिया, इथे सिंगापूर आहे, हे इंडोनेशिया आणि ही आहे मलेशिया. तर मलेशिया आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये असणारी स्ट्रेट ऑफ मलाक्का ही इंडियन ओशन आणि साऊथ चायना सी यांना जोडते, ठीक आहे. इंडियन ओशन आणि साऊथ चायना सी यांना जोडत असते, ठीक आहे. अशा आहे स्ट्रेट ऑफ मलाक्का. आता पुढे जाऊया, बेअरिंग स्ट्रेट पाहायला घेतलं तर मित्रांनो, ही महत्त्वाची का आहे माहिती आहे, कारण की याच्यामधून इंटरनॅशनल डेटलाईन जाते, हे बघा अशी, यामुळे ही खूप अत्यंत महत्त्वाची ठरते. येथे आहे ही बेअरिंग स्टेट, US आणि रशिया या दोघांमध्ये असून बेअरिंग स्टेट ही आर्क्टिक ओशन आणि बेअरिंग सी या दोघांना जोडत असते. बेअरिंग स्टेट ही आर्क्टिक ओशन आणि बेअरिंग सी यांना जोडत असून ती रशिया आणि US म्हणजेच अलास्का यांच्यामध्ये आहे, ठीक आहे. आता पुढे जाऊया, तर मित्रांनो स्ट्रेट ऑफ डोवर, आता बघा हे स्ट्रेट ऑफ डोवर दिसते, तर स्ट्रेट ऑफ डोवर ही नॉर्थ सी आणि इंग्लिश चॅनल या दोन समुद्री संस्थांना जोडत असते आणि ती इंग्लंड आणि युरोपियन कंट्रीज आहेत यांच्यामध्ये आहे, ठीक आहे. ह्या युरोपियन कंट्रीज आणि इंग्लंड यांच्यामध्ये स्ट्रेट ऑफ डोवर आहे, ठीक आहे. तर स्ट्रेट ऑफ डोवर नॉर्थ सी आणि इंग्लिश चॅनल यांना जोडते, ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.